अंजली माझ्या यूट्यूब चैनल वर स्वागत करते। कसे आहात फ्रेंड? तुम्ही मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा फ्रेंड्स। आता गणपती उत्सव जवळ येत आहे आणि आपल्याला आम्ही पण गावी जाणार आहोत गणपती उत्सवाला। आमचा गणपती गावी असतो, आम्ही दोन तीन दिवसासाठी तरी गावी जातो दरवर्षी, कारण आमचा मेन गणपती आमच्या काका, माझ्या मिस्टरांचे काका आणि माझ्या मिस्टरांचे वडील हे पूर्वी एकत्र राहत होते, त्यामुळे त्यांचा एकच गणपती आहे आणि आम्ही दरवर्षी आवर्जून एक किंवा दोन दिवस तरी दर्शन घेऊन येतो गणपतीचं। तर आता गणपती उत्सवाला सुरुवात होतच आहे, तर खूप आनंदी उत्साही वातावरण आहे, आपण मस्त गणपती उत्सव साजरा करूया। तर फ्रेंड्स, आपल्याला एक छोटीशी रेसिपी पाहायची आहे, तर ती रेसिपी कोणती आहे ती दाखवते मी। आपण अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी मिरची ची भाजी कशी बनवतात त्याची रेसिपी आपण पाहूया। हे बघा, मिरची मी ही भोपळा मिरची आहे, म्हणजे यांना ढोबळी मिरची पण बोलली जाते। ही मी स्वच्छ धुवून अशी लांबट अशी कापून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। ही पण आहे बघा, हे मी जी मिरची आहे ना, ती मिरची मी तुम्हाला कापून दाखवणारच आहे। आता भोपळा मिरचीसाठी लागणारं साहित्य पाहूया आपण। हे बघा, मी कांदा 2 उभा चिरून घेतलेला आहे, बटाटा 2 घेतलेला आहे तो पण उभा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो पण 2 घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, 2 हिरवे ग्रीन कलरच्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे, आलं आहे। आणि हे बघा, हे मी बाजूला ठेवते आता। आणि हे बघा, हा ही मिरची आहे ना, ती मिरची मी अशी कापून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। ही अशी मिरची आहे ना, ती मी अशी लांबट कापून घेतलेली आहे अशा प्रकारे। आणि हे बिया असतात ना, त्या बिया काढून टाकायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे ही मिरची मी कापून घेतली। ही बघा, अशी मिरची मी कापून घेतलेली आहे आणि एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे। छान मस्तच होते भाजी ही, तुम्ही करून पहा। आणि हे सगळे मसाले मी घेतलेले आहे। हे बघा, मालवणी स्पेशल 2 चमचा घेतलेला आहे, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा मोठा घेतलेला आहे, आणि ही आहे आमचूर पावडर 1/2 चमचा छोटा, 1/2 चमचा साखर घेतलेली आहे। मी चवीनुसार मीठ घेणार आहे आणि त्यानंतर हळद घेतलेली आहे 1 चमचा, आणि तडक्यासाठी मी घेतलेली आहे म्हणजे फोडणीसाठी थोडीशी हे घेतलेली आहे, लसूण, राई, जिरं आणि कढीपत्ता। तर चला आपल्या रेसिपीला। हे बघा, मी पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये मी घालणार आहे थोडस तेल घेतलेलं आहे, तडक्यासाठी तेल घेतलेलं आहे घालून, त्यामध्ये आपण टाकूया राई, जिरं, कढीपत्ता। आता आपण घालूया कांदा, आणि मी ही लसूण पण घालून घेणार आहे, मिरची आणि टोमॅटो कोथिंबीर। चांगलं मिक्स करून घेऊ। त्यामध्ये थोडस मीठ घालू, म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगले शिजले जातील। नंतर आपण मीठ घालू घालणारच आहोत, थोडस मी मीठ घातलेलं आहे। आता आपण ना हे सगळे मसाले घालून घेऊया, म्हणजे त्या कांद्यामध्ये आणि तेलामध्ये चांगले एकजू होतील। हे चांगलं मिक्स करून घेऊ। हे चांगलं मिक्स आलेलं आहे,
आता आपण यावर झाकण ठेवूया। दोन मिनिटांसाठी आता आपण चेक करू। हे बघा टोमॅटो शिजत आहे आणि कांदा पण। आता आपण ना ह्यामध्ये बटाटा घालून घेऊया। आपण जो बटाटा कापून घेतलेला आहे तो घालून घेऊ, मिक्स करू। आणि त्यानंतर हे मिरच्या पण घालून घेऊया। मस्त भाजी होते पाहू शकता तुम्ही। मी चांगली शिजली ना वाफेवर की छान भाजी लागते। मी सगळं मिक्स करून घेऊ। लगेच आपण मीठ कमीनुसार घालू। आपण कांदा शिजताना मीठ घातलेलंच होतं थोडस। आता थोडस मी मीठ घालून घेणार आहे। मीठ घातलेलं आहे। आता आपण मिक्स करून घेऊ। आता आपण काय करू, हे दोन मिनिटं जरा झाकण ठेवूया। आता पाहूया आपण। बघा मस्त आपली भाजी शिजत आहे। आता हे वाफेवर शिजवण्यासाठी काय करायचं, हे मी झाकण ठेवणार आहे। हे मी आपण आता ना वाफेवर शिजवण्यासाठी ही मोठी अशी डिश किंवा ताट ठेवायचं आणि त्यानंतर त्यावर पाणी घालून घ्यायचं। म्हणजे ती वाफ आतमध्ये राहीलच आणि ती वाफेवर भाजी शिजली जाईल। छान भाजी लागते अशी। 10 मिनिटे तरी आपण ही आता भाजी शिजून घेऊया। आता हे बघा ह्या पाणीवर असल्यामुळे हे पाणी गरम होईल आणि वाफेवर आपली भाजी चांगली शिजली जाईल। तर आपण ही आता ना 10 मिनिटं तरी वाट बघूया। आपण मस्त भाजी शिजली जाईल वाफेवर। मंद गॅसवर ठेवायची आणि 10 मिनिटं एकदा तरी मध्ये मध्ये डिश काढून ती चांगली परतून घ्यायची चमच्याने आणि पुन्हा डिश ठेवायची ही पाण्याची आणि 10 मिनिटात मस्त अशी भाजी रेडी होईल। आता आपण आपली भाजी पाहूया झाली की नाही पाहूया आपण भाजी। म्हणजे बनत आहे ती। आता बघूया पाणी आहे गरम, चांगली मिक्स करून घेऊया। पाणी जरा खाली घेऊया काढून। हे बघा पाणी हे वाफेने सुटलेलं आहे भाजीमध्ये। अजून शिजायची आहे भाजी, अजून 5 ते 7 मिनिटं लागतील। फक्त एकदा आपण चमच्याने ती मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा मस्त कलर आलेला आहे भाजीला, छान भाजी होते। पुन्हा आपण यावर झाकण ठेवूया आणि आणखी 5 ते 7 मिनिटं आपण पाहूया वाट, भाजी रेडी होईल आपली। आता आपण भाजी पाहूया। हे बघा मस्त छानच कलर आलेला आहे। तुम्ही ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं ओलं खोबरं असं घालून भाजी तुम्ही लास्टला भाजी तुम्ही बनवू शकता। लास्टला खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट घालायचं असतं। तर हे बघूया आपण। तर ही बघा मस्त अशी भाजी बनलेली आहे आपली। आणखी 2 मिनिटं भाजी होऊ दे थोडीशी, कारण ती अशी हे व्हायला पाहिजे, थोडी सॉफ्ट व्हायला पाहिजे। आणखी मी 2 मिनिटांनी भाजी उतरून घेईन। आता चला आपण भाजी पाहूया, झालेली आहे परफेक्ट भाजी झालेली आहे। चला भाजी मस्त अशी झालेली आहे।
आम्हाला तर ओलं खोबरं लागतच असतं, तर माझ्याकडे होतं किसलेलं म्हणून मी ह्यावर भाजीवर टाकत आहे खोबरं। मस्त अशी भाजी झालेली आहे, पाहू शकता टेस्टी भाजी। आता आपण ही चांगली मिक्स करून घेऊया। फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? आवडली ना? खरंच खूप सोपी रेसिपी आहे आणि खूपच छान टेस्टी अशी भाजी होते। तुम्ही डब्याला देऊ शकता, मुलांच्या डब्याला देऊ शकता, आपल्याला घेऊन जाऊ शकता डब्याला। खूपच आणि 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। मी घरात जे बनवते ते तुम्हाला सादर करते, म्हणजे दाखवते तुम्हाला। तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल ना, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आणि माझे सगळे व्हिडिओ पहा। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। थँक्यू सो मच।